हॅलो फ्रेंड्स, मी तुमची सकी आणि सकी क्रोचितच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला ह्या रुमालाचा पुढचा भाग शिकवणार आहे. मागील भागात आपण इथपर्यंत रुमाल विणायला शिकलो. आता हे जे अननसाची डिझाईन आहे ती मी ह्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग तुम्ही रुमाल विणायला घेतला ना, पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या रुमालामध्ये मी चार लाईन केलेल्या आहेत ह्या डिझाईनच्या, 1, 2, 3, 4, आणि ह्याच्यामध्ये मी तीनच केल्या आहेत, कारण की हा मला जरा छोटा विणायचा होता. आता इथे मी ही दुसरी लोकर कलरची वापरली आहे. आता इथे जी आपण डिझाईन केली आहे ती डबल वेड्याच्या खांबाची केली आहे. आता इथे पुढे आपल्याला साधेच खांब घ्यायचे आहे, त्याच्यामुळे इथे वरती तीन साखळ्या, 1, 2, 3. आता इथे आपल्याला चार खांब घालायचे आहेत, 2, 3 आणि 4, ठीक आहे. आता तीन साखळ्या, 1, 2, 3, आणि ही जी मधी जागा आहे तिथे आपल्याला 8 खांब घालायचे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आता परत 1, 2, 3 साखळ्या आणि इथे चार खांब, 1, 2, 3 आणि 4. आता परत तीन साखळ्या, 1, 2, 3 आणि इकडे 8 खांब. अशी आपल्याला ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. ही लाईन माझी आता पूर्ण झाली आहे. आता इथे मी जोडून घेते बरं का, 1, 2, 3 तिसऱ्या साखळीमध्ये सुई घ्यायची आणि असं मुका खांब घालायचा. आता परत पुढच्या साखळीत एक मुका खांब घालायचा आणि हे जे चार खांबे ते चार खांबाचे इकडे दोन खांब सोडायचे आणि बरोबर मधोमध परत चार खांब घालायचे. आता पहिल्यांदा 2, 3 साखळ्या घ्यायच्या, हे झाले 2, 3 आणि 4, ठीक आहे. परत आता तीन साखळ्या, 1, 2, 3 आणि हा जो खांब आहे ना त्या खांबाच्या मध्ये खांब घ्यायचा. परत एक साखळी ह्या दोन खांबांच्या मध्ये एक खांब, परत एक साखळी ह्या दोन खांबांच्या मध्ये एक खांब. हे खांबांच्या मध्ये एक खांब घ्यायचा आहे बरं का, खांबावरती खांब घ्यायचा नाही आहे. खांबावरती खांब घेतला तर आहे तेवढेच खांबवरती येतील. आपल्याला खांब कमी करायचे आहेत आणि डिझाईन करायची, त्याच्यामुळं खांबांच्या मधोमध खांब घ्यायचा आहे. एक खांब एक साखळी, एक खांब एक साखळी, ठीक आहे. आता परत तीन साखळ्या आणि ह्याची इथे चार खांब, 1, 2, 3 आणि 4. असंच आपल्याला ही लाईन पूर्ण करायची आहे, 1, 2, 3. इथे खांबाच्या मध्ये एक खांब एक साखळी, परत खांबाच्या मध्ये एक खांब एक साखळी, एक साखळी. असंच हे पूर्ण करायचं आहे, ही लाईन आपल्याला अशीच पूर्ण करायची आहे. परत तीन साखळ्या आणि इथे चार खांब. ही लाईन आता पूर्ण झाली आहे, ते इथे मी जोडून घेते, ठीक आहे. परत ह्या दोन खांबांच्या मध्ये चार खांब, हे चार खांब आहे ना त्याच्या बरोबर मध्ये चार खांब घ्यायचे, म्हणजे इकडे दोन खांब आणि इकडे दोन खांब सोडायचे, 3 आणि 4. परत तीन साखळ्या आणि ह्याच्यामध्ये एक खांब, एक साखळी आणि ह्याच्यामध्ये एक खांब. तर हे एक साखळी एक खांब, एक साखळी एक खांब, एक साखळी एक खांब, एक साखळी एक खांब. आता नीट बघा बरं का, आता हे झालं. परत तीन साखळ्या आणि इकडे चार खांब, 1, 2, 3 आणि 4. आता काय करायचं, हे असंच वळवायचं, ठीक आहे.
परत हे चार खांबांच्या वरती मधोमध बरोबर चार खांब घ्यायचे, एक दोन तीन आणि चार, परत एक दोन तीन साखळ्या आणि इकडे एक खांब एक साखळी, एक खांब एक साखळी. हे असंच आपल्याला वरती एक खांब उरू असतोपर्यंत बनवायचं आहे. परत तीन साखळ्या, एक दोन तीन, तर हेच्या बरोबर मधोमध चार खांब, एक दोन तीन आणि चार, परत इथे वळवायचं आणि ह्या चार खांबांच्या वरती चार खांब, एक दोन तीन आणि चार, परत तीन साखळ्या, एक दोन तीन आणि ह्याच्यामध्ये एक खांब, एक साखळी एक खांब, एक साखळी एक खांब, एक साखळी एक खांब, परत तीन साखळ्या. छान दिसते ना. आणि ह्या चाराच्या मधोमध चार खांब, एक दोन तीन आणि चार, परत वळवायचं आणि आता ह्या चार खांबांच्या मधोमध परत चार खांब घ्यायचे, दोन तीन आणि चार, परत तीन साखळ्या आणि ह्या खांबाच्या मध्ये एक खांब, एक साखळी एक खांब, एक साखळी एक खांब, परत एक दोन तीन साखळ्या आणि इकडे चार खांब, एक दोन तीन चार. हे असंच एक क्रॉस तोपर्यंत आपल्याला करायचे आहेत आणि असे प्रत्येक सेपरेट सेपरेट आपल्याला आता हे डिझाईन विणून घ्यायची आहे. तुम्हाला जर मी विणलेल्या डिझाईनमधले जर काही वस्तू पाहिजे असेल तर ते तुम्हाला विकत ऑनलाईन भेटतील, तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. घरपोच डिलेवरी तुम्हाला भेटेल. तुम्ही कुठल्याही शहरात जरी राहत असाल तरी तुम्हाला घरापर्यंत वस्तू भेटून जातील. दोन तीन आणि चार, एक दोन तीन, एक परत एक दोन तीन, आता इकडे चार खांब, एक दोन तीन आणि चार, आता परत वळवायचं. आता बघा हा का हे झालं. आता इथे चार खांब घ्यायचे, एक दोन तीन आणि चार, आणि मग आता डायरेक्ट ह्या चार खांबांच्या वरती चार खांब घ्यायचे काय, एक दोन तीन आणि चार. हे आपले एक अननस तयार झालं. असेच हे सगळे पण आपण तयार करून घ्यायचे. आता इथे चार खांब घालून इथे परत चार खांब, हे असं हे एक डिझाईन तयार होईल आणि इथे तुम्ही मग गोंडे लावू शकता. हा जरा मी छोट्या आकारामध्ये विणलेला आहे रुमाल, पण छान दिसतो. कसा वाटला, छान वाटला ना रुमाल? चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.